घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव यांनी जाहीर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या घटस्फोटामुळे तुम्हाला दुःख झालं असेल, आमचं नातं बदललं असलं तरी आम्ही एकत्र आहोत, असं ते म्हणाले. पाणी फाउंडेशन आमच्यासाठी आझादसारखं आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या कालच्या घटस्फोटानंतरच्या बातमीनंतर आमिर खान आणि किरण पाणी फाउंडेशनच्या कामानिमित्त लाईव्ह आले असताना आमिरनं पाणी फाउंडेशन हे आम्हाला आझादसारखंच अर्थात आमच्या मुलासारखंच असल्याचं सांगत या कामासाठी आम्ही कायम एकत्र आहोत अशी भावना व्यक्त केली. पाहुयात आमिरने नक्की काय प्रतिक्रिया दिली. तो आप लोग को हमको आप लोग को दुख भी हुआ होगा, अच्छा नहीं लगा होगा, शॉक लगा होगा, और हम बस इतना आपको कहना चाहते हैं कि हम लोग दोनों बहुत खुश हैं और हम एक ही परिवार हैं. हमारे रिश्ते में चेंज आया है लेकिन हम लोग एक दूसरे के साथ ही हैं. तो आप लोग ऐसा कभी मत सोचिएगा. और पानी फाउंडेशन हमारे लिए आजाद की तरह है, जो हमारा बच्चा है आजाद वैसे पानी फाउंडेशन. तो हम लोग हमेशा फैमिली रहेंगे और आप लोग हमारे हमारे लिए आप दुआ करिए, प्रार्थना करिए कि हम खुश हों. और बस यही कहना था हम लोग को. आई भवानीचा गजर म्हणजे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या लहान मुलांसाठी क्लिनिक चाचणीचा नागपुरातला पहिला टप्पा पूर्ण झालाय. लहान मुलांवरील लस ही देण्यापूर्वी अर्थात ह्युमन ट्रायल नागपुरात सुरू झाल्यानंतरचा लसीचा पहिला डोस देण्यापूर्वी जी स्क्रीनिंग झाली त्या स्क्रीनिंगमध्ये ही माहिती समोर आली. त्यानुसार 2 ते 18 वर्ष वयोगटात 17% मुलांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचं स्पष्ट होतं. गेल्या 24 तासात देशात 43,071 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. 52,299 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 955 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 485,350 इतकी आहे. डेल्टा व्हेरियंटचा फैलाव तब्बल 98 देशांमध्ये झालाय, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे. कमी लसीकरण झालेल्या देशांमध्ये अधिक धोका आहे असंही WHO नं म्हटलंय. कोरोनाच्या घातक उपप्रकारांवर मात करण्यासाठी यावर्षी सप्टेंबर अखेर जगातील किमान 10% लोकांचं लसीकरण पूर्ण झालं पाहिजे असंही WHO नं म्हटलंय. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये 12 दिवसाच्या कोरोनाग्रस्त बाळाचा मृत्यू झालाय. 20 जूनला या बाळाचा जन्म झाला होता. 6 दिवसांनी त्याला ताप आला, त्याची टेस्ट केली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. 20 जूनला प्रसूतीपूर्व त्याच्या आईची टेस्ट केली होती, ती मात्र निगेटिव्ह आली होती. 2 जुलैला बाळाचा अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. बाळाचं हृदय सुद्धा नीट काम करत नव्हतं असंही डॉक्टर म्हणाले. छत्रपतींचा विचार म्हणजे